जालन्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजूचं गणपती मंदिर बंद ठेवण्यात आलं. एक महत्त्वाची बातमी जालन्यामधून येते. 3 दिवसांचा हा जनता कर्फ्यू असणार आहे. अंगारकी चतुर्थी निमित्तानं राज्यभरातल्या 5.5 ते 6 लाख गणेश भक्त दर्शनासाठी राजूरमध्ये दाखल होत असतात. मात्र ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं मंदिर बंद ठेवण्याबरोबरच राजूरमध्ये 3 दिवसांच्या जनता कर्फ्यू असल्याचं जाहीर केलेलं आहे. महत्वाची बातमी जालन्यामधून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे आता ही कडक कार्यवाही करण्यात येत आहे. जालन्यातील राजूर या ठिकाणी जनता कर्फ्यूचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 3 दिवस हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे. काल, आज आणि उद्या असे 3 दिवस जनता कर्फ्यू असणार आहे. आज देखील या ठिकाणी जनता कर्फ्यू आहे आणि आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे राज्यातील तसेच मराठवाड्यातील 5.5 लाख भाविक या ठिकाणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे राजूरचं गणपती मंदिरसुद्धा बंद ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंदिराचा जो परिसर आहे तो पूर्णतः सील करण्यात आलेला आहे आणि हे मंदिर जे आहे ते अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेलं आहे. अंगारकी चतुर्थीसाठी राज्यभरातील तसेच मराठवाड्यातून या ठिकाणी 5.5 ते 6 लाख भाविक प्रत्येक अंगारकी चतुर्थीसाठी दाखल होत असतात आणि सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हे मंदिर आज बंद ठेवण्याचे आदेश भोकरदनच्या तहसीलदारांनी दिलेले आहे. राजूरमधील सध्या पूर्ण दुकानंसुद्धा बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि जनता कर्फ्यू जो आहे तो अत्यंत कडक पद्धतीनं पाळला जातो आहे. पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढती जी कोरोनाची संख्या आहे ती कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. नितेश महाजन, झी मीडिया, राजूर, जालना. लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज्यातल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे MSEB म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 7,000 जागांवर भरती करण्यात येणार आहे. MSEBमध्ये उपकेंद्र सहाय्यक विद्युत सहाय्यक पदासाठी 7,000 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून हे अर्ज मागवलेत आणि या पदांसाठी 12वी आणि ITI झालेल्या आवश्यक आहे. उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असावं. 18 फेब्रुवारीपासून अर्ज विक्री सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 20 मार्च. ऑनलाईन पद्धतीनं हा अर्ज आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी ही वेबसाईट लिहून घ्या, www.mahadiscom.in या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. आर्मीमध्ये नोकरीचं स्वप्न आपलं असेल तर ही नोकरीची बातमी खास तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंजिनियर पदवीधरांसाठी आणि यंदा इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या युवकांसाठी ही संधी आहे. TGC 133 साठीची ही संधी 40 पदांसाठी आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे इंजिनिअरिंगची पदवी. वयोमर्यादा आहे 20 ते 27 वर्ष. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे